श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू ते स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलायकॉन देखील प्रेस करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आज ज्येष्ठा गौरी पूजन आहे आणि त्याचबरोबर शुक्रवार देखील आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे त्याचबरोबर गणपतीला देखील शुक्रवार हा प्रिय आहे तर आपल्या लाडक्या गणरायांचे आगमन झालेले आहे त्याचबरोबर काल ज्येष्ठा गौरी आलेल्या आहेत आज गौरी पूजन आहे आणि उद्या गौरींचं विसर्जन होणार आहे आणि आज आपल्याला गणपतीसमोरून ही एक वस्तू उचलून आपल्या जवळ ठेवायची आहे हा उपाय केल्यामुळे तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर ती स्थिर राहील त्याचबरोबर ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी दोष दूर होऊन तुमची आर्थिक प्रगती होईल गणपती बाप्पा हे सर्वांच्याच घरी विराजमान झालेले आहेत आणि गणपती बाप्पांना आपण काही ना काहीतरी वस्तू रोज अर्पण करत असतो तर त्यामधूनच ही एक वस्तू आपल्याला उचलून आपल्या जवळ ठेवायची आहे आणि हा उपाय आपल्याला गणपतीच्या मंदिरात जाऊन करायचा आहे कारण मंदिरामध्ये ह्या भरपूर प्रमाणात सकारात्मक ऊर्जेंचा प्रवाह असतो प्रत्येक व्यक्ती जेव्हा मंदिरात जे जाते तेव्हा तिचा आत्मा जो असतो तो पवित्र होत असतो आणि आपण हे जे उपाय मंदिरामध्ये करत असतो तर त्याचे फळ आपल्याला त्वरित भेटत असते जर आपण हे उपाय घरी केले तर त्याचे तेवढे फळ आपल्याला भेटत नाही कारण घरामध्ये प्रत्येकाच्या घरात काही ना काही थोडेफार तरी दोष असतातच भांडणे वादविवाद होत असतात आणि अशा प्रकारे आपण हे उपाय घरात केले तर त्याचा आपल्याला उपयोग होत नाही त्याचे फळ देखील भेटत नाही त्यामुळे हा उपाय तुम्हाला गणपती मंदिरातच जाऊन करायचा आहे गणपतीचे आगमन झालेले आहे ज्येष्ठा गौरी गणपती देखील आहेत त्याचबरोबर आपल्याला आज महालक्ष्मीचं पूजन करायचं आहे आज महालक्ष्मी पूजन आहे त्यांना आपल्याला पुरणपोळीचा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये महालक्ष्मी असतात अगदी थोडेफार घरी सोडले तर आणि गणपती बाप्पा देखील प्रत्येकाकडे असतात तर आपल्या आपण हा आज उपाय केला तर याचा आपल्याला नक्कीच फळ मिळेल प्रत्येकालाच पैसा हवा असतो अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत पण आपण भरपूर काम करतो कष्ट करतो पण आपल्याकडे पैसा राहत नाही म्हणजे लक्ष्मी आपल्याकडे टिकत नाही तिला अनेक वाटा फुटतात ती घरामध्ये येते परंतु कोणकोणत्या मार्गाने ती बाहेर जात असते म्हणजे आपण कष्ट करतो काम करतो लक्ष्मी भरपूर प्रमाणात येते आपल्याकडे पण महिन्याच्या शेवटी आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही तर त्यासाठी आपल्याला लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे लक्ष्मी खूप चंचल असते त्यामुळे ती घरामध्ये कधीही टिकत नाही तर हा उपाय केल्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होईल जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती देखील प्राप्त होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे गणपती बाप्पाची रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती करायची आहे त्यांना दुर्वा रोज आपल्याला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर घरामध्ये अथर्व शीर्षाचे पठण रोज झाले पाहिजे कारण गणपती बाप्पांची अथर्व शीर्ष ही सर्वात आवडती सेवा आहे आणि आता उपाय कसा करायचा ते आपण पाहूया या उपायासाठी आपल्याला गणपती मंदिरामधून तांदूळ घरी घेऊन यायचे आहेत अकरा तांदळाचे ताणे आपल्या घरी घेऊन यायचे आहेत आता गणपती ब मंदिरामध्ये तांदूळ तर नसतात आपल्याला हे जे तांदूळ आहेत ते घरून घेऊन जायचे आहेत थोडेसे मुठभर तांदूळ घेऊन जायचे आहेत तिथे गेल्यावर गणपती बाप्पाचे आपल्याला अगोदर पूजा करायची आहे त्यांना दुर्वा फुले व्हायचे आहेत अक्षता व्हायच्या आहेत त्यानंतर आपण नेलेले तांदळाची मूठ आहे ती तिथे अर्पण करायचे आहे आणि त्यामधील बरोबर अकरा तांदळाचे दाणे आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचे आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांजवळ आपल्याला अकरा रुपये वर्गणी ठेवायचे आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कितीही वर्गणी ठेवा पण त्यामधील एक रुपया आपल्याला परत आपल्या घरी घेऊन यायचं आहे अशा प्रकारे एक रुपया अकरा तांदळाचे दाणे आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि हा जो एक रुपया आहे तर तो आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे यामुळे धनधान्यामध्ये बरकत होईल आणि जे आपण अकरा तांदळाचे दाणे घेऊन आलेले आहोत ते सर्वप्रथम आपल्याला गणपतीसमोर बसायचं आहे आणि गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये हे जे दाणे आहेत तर ते अकरा दाणे मिक्स करायचे आहेत तांदळाचे दाणे हे डब्यात मिक्स करत असताना था आपल्याला गणपती बाप्पाचं स्मरण करून आपल्या मनातील सर्व अडचणी सांगायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये हे अकरा तांदळाचे दाणे टाकल्यामुळे तुमच्या घरामधील सर्व प्रॉब्लेम दूर होतील जी लक्ष्मी स्थिर होत नाही ती लक्ष्मी स्थिर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तर प्रत्येकाने आज नक्की हा उपाय करायचा आहे उपाय करताना आपल्या मनात श्रद्धा भावना महत्वाची आहे आणि तुम्ही कष्ट देखील करायला हवे तर तुम्हाला ते नशिबाची साथ भेटेल कष्ट केल्याशिवाय पैसा येत नाही आणि कष्ट केले तरच आपल्याला नशीबदेखील साथ देईल नशीबाला कष्टाची त्याचबरोबर या उपायांची देखील तेवढीच गरज असते तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ